फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या चोरी प्रकरणातील सराईत गुन्हेगार पोलिसांनी काही तासातच गजाआड केलाय. जुन्या ग्रामपंचायत वेशीजवळील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पोस्ट कार्यालयावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना 3 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता उघड झाली होती. यावेळी चोरट्यांनी एकूण रोख 84,000 रुपयाची रोख रक्कम चोरली होती. गुन्हेगाराने चोरी उघड होऊ नये म्हणून रस्त्यावरील सीसीटीव्हीचा CDR हा ग्रामपंचायत मधून चोरी केला, त्यामुळे पोलिसांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं होतं. यानंतर पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केलं, मात्र काही सुगावा लागला नाही. अखेर सराईत गुन्हेगारांची तपासणी सुरू झाली आणि अखेर सराईत गुन्हेगार आणि आमठाणा येथील ट्रॅक्टर चोरी करताना पकडला गेलेला गजानन शंकर तुपे यास गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने 10,000 रुपयांचा मुद्देमाल देत गुन्हा कबूल केलाय. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी यावेळी भेट दिली आहे. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.